विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपण प्रिवियस सेक्शनमध्ये जो पाठ आपण स्टडी केलेला आहे कुठला पार्ट स्टडी केलेला आठवत का पा थोडासा थोडा वेळ का बाय कन्वर्टिंग एनी मॅट्रायसेस एनी गिवन मॅट्रिक्स कन्वर्ट टू युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय ओके तर बाय युझिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बाय युझिंग एलिमेंट्री रो ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज केलेलो होतं पहा ओके तो पार्ट मी आता पुढे पुढे कंटिन्यू करतोय मला परत गिवन मॅट्रायसेस जो काही दिलेला असेल गिवन मॅट्रायसेस जो दिलेला असेल त्याचं कन्व्हर्जन युनिट मॅट्रायसेसमध्ये मला रेफर करायचं आहे बाय युझिंग एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ओके okay. लक्ष द्या सगळ्यांनी काय करायचं आपल्याला गिवन मॅट्रिक्स ए काय करायचं आपल्याला पहा गिवन मॅट्रिक्स गिवन मॅट्रिक्स गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए ओके कन्वर्ट टू कन्वर्ट टू युनिट मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय ओके कॅपिटल आय मध्ये काय काय करणार मी तर आय टू मध्ये किंवा आय थ्रीमध्ये व्हॉट इज मिनिंग ऑफ आय टू ऑर आय थ्री आय टू कशाला म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स हॅविंग द ऑर्डर टू बाय टू आय थ्री मीनिंग काय अप्लाय होईल युनिट मॅट्रिक्स हॅविंग द ऑर्डर थ्री बाय थ्री कळलं कपा ओके तर हा जो काही गिव्हन मॅट्रायसेस दिलेला असेल एचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय टू किंवा आय थ्री ओके तर एक लक्षात घ्या जर ए टू बाय टू असेल तर मी आय टू मध्ये रिप्लेस करणार आहे जर ए थ्री बाय थ्री असेल तर मी कशामध्ये रिप्लेस करणार आय थ्रीमध्ये मला रिप्लेस करायचं करा okay? आहे कशामध्ये रिप्लेस करायचा आहे आय थ्रीमध्ये ओके आता कसं काय काय येणार आहे पहा हियर किंवा लेट आहे तसं मी अप्लाय करणार ओके okay? लेट किंवा हियर काही मेन्शन करू शकतो आपण कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ प्रोवाइड केलेलं आहे आपल्याला ए वन वन ए वन टू ए वन थ्री ओके सिमिलरली ए टू वन ए टू टू ए टू थ्री सिमिलरली ए थ्री वन ए थ्री टू आणि शेवटचं एलिमेंट ए थ्री थ्री शेवटचं एलेमेंट कुठलं असणार इथं ए थ्री थ्री ओके ह्याचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं कॅपिटल आयमध्ये रेफर करायचं आहे कॅपिटल आय काय असणार आपल्याला इथं वन झिरो 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 वन झिरो 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 वन ह्याच्यामध्ये मला रिप्लेस करायचं आहे पहा ओके तर ह्यासाठी मला जे काय स्टेप्स यूज करायचे आहेत बाय युझिंग कशाचा वापर करायचा आपल्याला बाय युझिंग एलिमेंट्री कॉलम ट्रान्सफॉर्मेशन टी एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सी मध्ये मला रिप्लेस करायचा इसीटीचा वापर करून हा जो गिवन मॅट्रायसिस ए दिलेला असेल मग तो थ्री बाय थ्री असेल तर आय थ्रीमध्ये रेफर होणार आहे आणि जर तो आणि जर तो टू बाय टू असेल तर आय टूमध्ये मध्ये रेफर होणार आहे पहा ओके आता युनिट मॅट्रायसिसमध्ये जर मी पाहिलं तर काय दिसतं सांगा पहा विद्यार्थी मित्रांनो इथं हा पहिला एलिमेंट वन आहे म्हणजे ए वन वन मला वन पाहिजे ओके त्याच्या पुढचे दोन इलेमेंट झिरो पाहिजे आहेत ओके ए टू टू त्याच्या अलीकडचा आणि त्याच्या पलीकडचा ओके रोमध्ये काय केलं आपण त्याच्या वरचा आणि त्याच्या खालचा इलेमेंट आपण हे केलं वरचा आणि खालच्याचा अपोजिट काय असणार इथं लेफ्ट ॲज वेल एज राईट काल का पण तेवढेच चेंजेस म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेपमध्ये दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या स्टेपमध्ये फक्त फरक पडणार आहे कशातून एलिमेंटरी रो आणि कॉलम कॉलममध्ये दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या स्टेपमध्ये फक्त काय असणार आहे तर चेंजेस होणार आहेत पहा ओके रो रोमध्ये काय केलं आपण हा एलिमेंट वन केला त्याचा वापर त्याच्या खालचे दोन एलिमेंट्स मी झिरो केलेते सेकंड स्टेपला बरोबर आहे का पहा ओके तसंच ए तिसऱ्या स्टेपला ए टू टू वन केलं आपण त्याचा वापरून त्याच्या वरचा त्याच्या खालचा एलिमेंट झिरो केलं बरोबर आहे का पहा ओके तसंच पाचव्या स्टेपला आपण ए थ्री थ्री रिड्यूसेस टू वन केलेला होता बरोबर आहे का पहा ओके आणि लास्ट स्टेप सहाव्या स्टेपला पण त्याच्या वरचे दोन एलिमेंट्स ए वन थ्री आणि ए टू थ्री रिड्यूसेस टू झिरो केलेते ओके आता ह्याच्यामध्ये फक्त मला दुसरी चौथी आणि सहावी स्टेप जे होती दुसरी म्हणजे कुठली हे दोन इलेमेंट्स मी झिरो केलेले होते तेच आता काय करणार मी त्याच्या समोरचे दोन एलिमेंट्स मला काय करायचे आहेत आता झिरोमध्ये रिप्लेस करायचे आहेत पहा आवडा एकच फरक आहे चौथ्या स्टेपमध्ये आपण वरचा आणि खालचा इलेमेंट झिरो केलेला होता चौथ्या स्टेपमध्ये काय केलं तर आपण वरचा आणि खालचा एलेमेंट जो वन केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या वरचा एलिमेंट आणि त्याच्या खालचा एलिमेंट मी शिरो केलेला होता ओके आत्ता एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय करायचं आपल्याला जो एलिमेंट मी वन केलेला आहे तिसऱ्या स्टेपला ए टू टू रिड्युसेस टू वन त्याचा वापर करून त्याच्या समोरचा आणि त्याच्या पाठीमागचा म्हणजे ए टू वन आणि ए टू थ्री रिड्युसेस टू काय करायचं आपल्याला झिरो करायचं आहे ओके सिमिलरली पाचव्या स्टेपला आपण थ्री थ्री रिसेस टू वन केलेलं होतं त्याचा वापर करून सहाव्या स्टेपला त्याच्या वरचे दोन एलिमेंट्स मी झिरो केलेले होते पहा ओके आत्ताच्या कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं आहे हा एलिमेंट मी वन केला तर त्याचा वापर करून त्याच्या अलीकडचे दोन एलिमेंट्स त्याच्या अलीकडचे दोन एलिमेंट्स कुठले ते एलिमेंट्स आहेत थ्री वन आणि थ्री टू रिड्युसेस टू काय करायचं आपल्याला झिरो करायचं आहे पहा ओके आता त्या स्टेप्स कुठल्या कुठल्या असणार आहेत आता आपण फॉलो करूया पहा लक्ष द्या व्यवस्थित ओके दिसतं का सगळ्यांना ओके चला आपण आता वन बाय वन एक एक पार्ट स्टडी करायचं आहे ओके मी आता इथं स्टेप वन रेफर करतोय पहा स्टेप्स ओके स्टेप्स मी रेफर करतोय आता इथं ओके चला पहिली स्टेप काय असणार आहे मला सांगा पाहू मला सांगा एलिमेंटरी कॉलम सॉरी युनिट मॅट्रायसिसमध्ये वन कुठं आहे पहिला एलिमेंट आहे पहा ओके ह्याचा अर्थ जो गिवन मॅट्रायसिस दिलेला असेल त्याच्यामध्ये पहिला हा जो काय एलिमेंट दिसतो आपल्याला तो एलिमेंट किती करायचा आपल्याला वन मध्ये रिप्लेस करायचा आहे पहा हा एलिमेंट काय करायचं आपल्याला वन ओके आणि तो वन करण्यासाठी आपल्याकडे सी टू आणि सी अवेलेबल आहे सी टू आणि सी अवेलेबल आहे म्हणजे हा वन करण्यासाठी मी काय करू शकतो सी टू किंवा सी थ्रीचा वापर करून हा पहिला एलिमेंट ए वन वन रिड्युसेस टू वन करायचा आहे ओके okay? म्हणजे स्टेप काय येणार सांगा इथं आता पहिली स्टेप काय येणार इथं फर्स्ट स्टेप ए वन वन रिड्युसेस टू ए वन वन रिड्युसेस टू काय आपल्याला इथं वन ओके बाय युजिंग आपल्याकडे दोन कॉलम्स अवेलेबल आहेत पहा बाय युझिंग सी टू ऑर्श काय असणार इथं सी थ्री सी टू किंवा सी थ्रीचा वापर करून मी पहिले दोन एलिमेंट काय करणार आता पहिला जो एलिमेंट आहे ए वन वन रिड्युसेस टू काय करायचं आपल्याला वन मध्ये रिप्लेस करायचं आहे पहा ओके दिसतं सगळ्यांना पहिला एलिमेंट काय केलेलं आहे आपण वन करायचंय ओके तसंच आता तो वन करण्यासाठी आपल्याला जो काही पार्ट लागणार होता तो वन करण्यासाठी कुठला अल्जेब्रा रिक्वायर्ड असणार आपल्याला सांगा पाहू रिक्वायर्ड असणार <coughs> बोला सगळ्यांनी कुठला ओके तर हा जो पहिला एलिमेंट मला वन करायचा आहे तो वन करण्यासाठी आपल्याला अवेलेबल काय काय असणार इथं चेंजेस टू ऑपरेटर एज वेल एज इंटर चेंजेस टू ऑपरेटर कळालं का पहा ओके चेंजेस टू किंवा इंटर चेंजेस टूचा वापर करून मी काय करू शकतो इथं पहिला एलिमेंट वन करू शकतो ओके चेंजेस टूचा जर वापर करणार असाल तर मला ऍडिशन Well काय ह्या वापर करून मी काय करणार पहिला एलिमेंट जो काय दिसतो आपल्याला हा ए वन वन टू काय करायचं आपल्याला वन करायचं आहे पहा समजलं व्यवस्थित पहिली स्टेप्स कळाली का सगळ्यांना ओके चला आता मला सांगा हा वन मी केलेला आहे एलिमेंटरी रो मध्ये काय केलं त्याच्या खालचे दोन एलिमेंट झिरो केले ओके कॉलम मध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्याला इथं जो एलिमेंट मी वन केलेला आहे त्याचा वापर करून त्याचा वापर करून त्याचा वापर करून काय करायचं आपल्याला त्याच्या समोरचे दोन एलिमेंट्स त्याच्या समोरचे दोन एलिमेंट्स झिरो आणि हा पण काय करायचा आपल्याला झिरोमध्ये रिप्लेस करायचं आहे पहा समजलं का पहा ओके एलिमेंटरी कॉलममध्ये काय करायचं आपल्याला जो एलिमेंट मी वन केलेला आहे कशाचा वापर करून सी टू ऑर सी थ्रीचा वापर करून त्या एलिमेंटचा वापर करून म्हणजे त्या वनचा वापर करून आपल्याला त्याच्या समोरचे दोन एलिमेंट्स म्हणजे ए वन टू आणि ए वन थ्री रेड्युसेस टू किती करायचं आपल्याला झिरोमध्ये रिप्लेस करायचं आहे म्हणजे सेकंड स्टेप काय दुसरी स्टेप काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथं सेकंड स्टेप ए वन टू अँड ए वन थ्री रिड्युसेस टू रिड्युसेस टू काय असणार इथं झिरो बाय युझिंग बाय युझिंग कशाचा वापर करणार मी पहिला एलिमेंटचा करणार आहे म्हणजे कशाचा वापर केला इथं मी सी वन चा वापर केलेला आहे पहा मग ऍडिशन सबट्रॅक्शनचा वापर करून मी काय करू शकतो इथं तो इलेमेंट मी काय करू शकतो इथं सबस्ट्रॅक्ट करू शकतो पहा ऍडिशन किंवा सबस््रॅक्शनचा वापर करून सपोज इथं टू असेल तर काय करावं लागेल ऑपरेशन काय येणार इथं मग सी टू चेंजेस टू काय इथं ऑपरेशन सी टू चेंजेस टू सी टू मायनस ऑफ टू टाइम्स सी वन टू मायनस टू व्हॅल्यू झिरो इथं जर मायनस थ्री असता तर काय केलं असतं आपण मायनस थ्रीमध्ये जर मी प्लस थ्री ऍड केले तर आन्सर किती येणार आहे झिरो येणार आहे म्हणजे ऑपरेशन काय झालं असतं सी थ्री चेंजेस टू सी थ्री थ्री प्लस किती आला थ्री टाइम्स सी वन आपला पहा म्हणजे मला टार्गेट काय असणार इथं हा वन केल्यानंतर त्याच्या समोरचे दोन एलिमेंट किती करायचे आपल्याला झिरोमध्ये रिप्लेस करायचे पहा म्हणजे मला पहिला कॉलम कंप्लीट झाला सॉरी पहिला रो कंप्लीट झाला पहा वन झिरो झिरो वन झिरो झिरो ओके चला आता मला दुसऱ्या रोमध्ये दुसऱ्या रोमध्ये वन कुठं आहे मध्ये आहे ओके याचा अर्थ मला काय करावा लागेल इलेव्हेन कुठला असणार इलेव्हेन याच्यामध्ये मॅट्रायसेसमध्ये ए टू टू रिड्युसेस टू ए टू टू रिड्युसेस टू वन करायचा आहे ए टू टू रिड्युसेस टू वन करायचा आहे पहा ओके आणि तो वन करण्यासाठी माझ्याकडे कोण कोण अवेलेबल आहे हो? सी वन अवेलेबल आहे का मी सी वनचा वापर करू शकत नाही का करू शकत नाहीये तर प्रिव्हियस स्टेपमध्ये मी जो झिरो केलेला हा तुमचा वन होईल नो डाऊट तुम्ही वन करू शकाल परंतु प्रिव्हियस स्टेपमध्ये हा वरचा जो इलेमेंट मी झिरो केलेला आहे तो परत डिस्टर्ब होणार आहे का आलं का वनचा वापर केला तर झिरो प्लसवर मायनस वन व्हॅल्यू काय झाले असते मग एकदा प्लस वन किंवा मायनस वन आले असते म्हणजे परत तो झिरो मला रिप्लेस करण्यासाठी परत मला एक स्टेप या मी यावं लागेल त्यामुळं काय काय खबरदारी घ्यायला सांगितलेली होती मी इथं मागच्या वेळेस ओके जे इलेमेंट्स किंवा जो इलेमेंट तुम्ही चेंज कराल म्हणजे मी पहिला रो तयार करून घेतलेला पहा वन झिरो झिरो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नाहीत शेवटच्या स्टेपपर्यंत त्यामुळे इथं मी सीवनचा जरी वापर करता येत असेल तरी सुद्धा सीवनचा वापर करायचा नाही आहे पहा समजलं राहतो फक्त मग एकच कॉलम कुठला सी थ्री राहतो पहा म्हणजे मी सी थ्रीचा वापर करून एलिमेंट काय करू शकतो इथं मी वन रिप्लेस करू शकतो ओके सपोज सी थ्री जर अवेलेबल नसेल म्हणजे सी थ्रीचं एलिमेंट जर झिरो असेल ओके तर मात्र एकच कॅल्क्युलेशन अप्लाय होईल कुठलं स्केलर मल्टिप्लिकेशन कुठलं अप्लाय होणार इथं स्केलर मल्टिप्लिकेशन कळलं का पहा म्हणजे स्टेप काय येणार पहा थर्ड स्टेप आता इथं तिसरी स्टेप अप्लाय होईल ए टू ए टू टू रिड्युसेस टू काय अप्लाय होईल इथं वन बायुझिंग बाय युझिंग काय अप्लाय होईल इथं सी थ्री बाय युझिंग सी थ्री काय आलं ओके सी थ्री वापरत असाल तर प्लस किंवा मायनसचा वापर करून मी काय करू शकतो इथं हा इलेमेंट वन करू शकतो सपोज ऑर्श ओके okay, एखाद्या वेळेस एक्झाम्पलमध्ये सी थ्री सुद्धा झिरो असेल तर काय यूज करावा लागेल स्केलर मल्टिप्लिकेशन स्केलर मल्टिप्लिकेशन स्केलर्श मल्टिप्लिकेशनचा वापर करून मी काय करू शकतो इलेमेंट झिरो करू शकतो आता स्केलर मल्टिप्ल वापरायचं कसं वन अपॉन काय असणार इथे व्हॅल्यू सी टू मल्टिपल विथ व्हॅल्यू काय असणार ते सी टू हा सी टू म्हणजे काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं इथं त्याच इलेव्हेन्ट त्याच इलेमेंट मी जर डिवाइड केलं जर फाईव्ह आहे आणि इथं पुढेच झिरो आहे ओके तर फायू मला आता पुढचा इलेम्हेन्टू सी थ्रीचा इलेव्हन झिरो असल्यामुळे हा जो फाईव्ह आलेला हा फाईव्ह मला रिप्लेस करता येणार नाही आहे मग त्यावेळेस काय करावं लागेल त्याच इलेव्हनला त्याच एलिमेंटला जर मी डिवाइड केलं फायू डिवायडेड बाय फाईव्ह आन्सर किती अप्लाय विल वन ओके म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण स्केलर मल्टिप्लिकेशन हा सी टू म्हणजे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं हाँ सी टू म्हणजे काय असणार आहे एलिमेंट ऑफ एलमेंट ऑफ काय असणार इथं ए टू टू एलमेंट ऑफ ए टू टू अप्लाय पहा ओके हा सी टू म्हणजे काय असणार आहे एलमेंट ऑफ ए टू टू अप्लाय पहा समजलं व्यवस्थित त्याच एलिमेंट त्याच एलिमेंटला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय केलं तर काय अप्लाय व्हील आपल्याला एलिमेंट झिरो येणार आहे म्हणजेच काय झालं इथं डिवाइड केल्यानंतर मल्टिप्लाय नाही डिवाइड केल्यानंतर आता फाईव्ह आहे फायव्ह डिवाइडेड बाय वन अपॉन फाइव्ह मल्टिपल विथ फाईव्ह एलिमेंट कुठला आहे फाईव्ह आहे एलिमेंट कुठला आहे फायव्ह आहे वन अपॉन फाईव्ह मल्टिपल विथ फाईव्ह म्हणजे काय झालं इथं फायव्ह फाईव्ह गेट कॅन्सल टार्गेट कम्प्लीट झालं माझं ए टू टू रिड्युसेस टू वन पण हा अल्झेब्रा कधी वापरायचा आपल्याला ज्या वेळेस ऍडिशन सबफ्रॅक्शन ज्या वेळेस ऍडिशन सबफ्रॅक्शन म्हणजे मला सी थ्रीचा वापर करता येत नसेल तरच मला काय करायचं आहे स्केल मल्टिपल वापरायचं आहे अदरवाइज डायरेक्ट स्केल मल्टिपल यूज करायचं नाही आहे का करायचं नाही आहे रिझन एकच आहे कारण की आत्ता आपण फक्त आय थ्रीमध्ये रिप्लेस करतो इनवर्समध्ये इथं जे ए कन्वर्ट टू मी आय करणार आहे ते सेम कॅल्क्युलेशन युनिट मॅट्राइस इज कन्वर्ट टू न्यू मॅट्रिक्समध्ये करण्यासाठी आपल्याला सेम कॅल्क्युलेशन मी रेफर करणार आहे जे डावीकडे कॅल्क्युलेशन करायचे आहेत तेच मला उजवीकडे करावे लागतील ओके okay? त्यावेळेस मात्र काय होईल इथं फॅक्टरी कारण की इथं जे काय इथला मी तुमचं वन होईल पण राईट साईडला इथं वन आहे कळालं का पहा ओके तो एलिमेंट जर मला चेंज करायचं म्हणजे वन आपण फाईव्ह झाला असता म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये फॅक्टरीमध्ये कॅल्क्युलेशन्सला आपल्याला अवघड होऊ शकतं त्यामुळे ता। स्केल मल्टिपल हे जिथं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन पॉसिबल नसेल तिथंच आपल्याला काय करायचं आहे यूज करायचं आहे पहा ओके नोट मेन्शन काय करणार विद्यार्थी मित्रांनो इथं नोट मेन्शन काय करावं लागेल डू नॉट यूज किंवा डोंट यूज डोंट यूज काय प्लाय व्हील डोंट यूज वन सी वनचा वापर करायचा नाही आहे पहा समजलं व्यवस्थित ओके okay? काल का तिसरी स्टेप आता मला सांगा हा एलिमेंट वन आहे त्याच्या उजवीकडचा आणि त्याच्या डावीकडचा एलिमेंट कुठला आहे झिरो झिरो आहे ओके एलिमेंटरी रो मध्ये आपण त्याच्या वरचा त्याच्या खालचं एलिमेंट झिरो केलेलं होतं आता काय करायचं एलिमेंटरी कॉलम मध्ये त्याचा वापर करून त्याच्या समोरचा एलिमेंट त्याच्या समोरचा एलिमेंट आणि त्याच्या पाठीमागचा एलिमेंट त्याचा वापर करून त्याच्या समोरचा एलिमेंट आणि त्याच्या पाठिमेकचा एलिमेंट किती करायचं आपल्याला झिरोला रिप्लेस करायचं आहे पहा कशाला रिप्लेस करायचं आपल्याला झिरोला रिप्लेस करायचं आहे पहा ओके म्हणजे एलिमेंट्स कुठले असणार आहेत ए टू वन आणि ए टू थ्री रिड्युसेस टू झिरो युझिंग जो वन केलेला आहे वन कुठे केलेला आहे आपण सी टू ला केलेला आहे पहा ओके मला सांगा मी सी वन सी टू सी टूचा वापर करून मी हा इलेमेंट झिरो करणार आहे ह्या वनवर काय फरक पडेल का कारण इलेमेंट ऑलरेडी झिरो आहे वन प्लस झिरो व्हॅल्यू वनच राहणार वन मायनस झिरो व्हॅल्यू वनच राहणार आहे ओके सिमिलरली राईट साईडचा पण इलेव्हन कुठला आहे झिरो आहे आणि इथला सी जोचा इलेव्हन पण झिरो आहे झिरो प्लस झिरो झिरोचं येणार आहे झिरो मायनस झिरो झिरोचा प्लेव्हल पाहिजे पहिल्या रोवर काय फरक पडला का वन झिरो झिरो जो मी रिप्लेस केलेला आहे त्याच्या काय फरक पडला का नाही पडलेला कळाला व्यवस्थित त्यामुळं ज्या स्टेप्स तुम्ही मेंशन कराल जसं पुढे जाल तसं पाठिंच्या कुठल्याही स्टेपमध्ये चेंजेस होता कामा नये ओके म्हणजे काय केली स्टेप आहो सॉरी सॉरी विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट काल का पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आता एक मिनिट जो इलेमेंट मी वन केलेला आहे तो इलेमेंटचा वापर करून त्याच्या डावीकडचा आणि त्याच्या उजवीकडचा इलेमेंट मला झिरो करायचा आहे म्हणजे स्टेप काय ना सांगा पाहू फोर्थ स्टेप मी मेंशन करणार आहे पहा चौथी स्टेप आहे आता इथं त्याच्या डावीकडचं एलेमेंट कुठलं आहे ए टू वन काय नाही व्हॅल्यू इथं ए टू वन अँच अजून एक एलिमेंट आहे कुठला ए टू थ्री ए टू थ्री रिड्युसेस टू रिड्युसेस टू व्हॅल्यू काय अप्लाय इथं झिरो बाय यूजिंग बाय यूजिंग काय अप्लाय व्हील सी टू बाय यूजिंग सी टू त्या सी टूचा वापर करून त्याच्या डावीकडचा एलेमेंट मी किती केलेला आहे झिरोमध्ये रिप्लेस केलेला आहे पहा समजलं व्यवस्थित म्हणजे मी सेकंड रो कम्प्लीट केला झिरो वन झिरो झिरो वन झिरो समजलं व्यवस्थित ओके चला आता पाचव्या स्टेपकडे येऊया मला सांगा तिसऱ्या रो मध्ये वन कुठं आहे शेवटी आहे तर मॅट्रायसेस मध्ये तो तिसरा रो कुठं असणार तिसरा एलेमेंट कुठला असणार इथं ए थ्री थ्री कुठला एलेमेंट असणार इथं ए थ्री थ्री रेड्युसेस टू काय करायचं आपल्याला काय लागणार आहे वन लागणार आहे ए थ्री थ्री रेड्युसेस टू वन ओके okay? आता हा वन करण्यासाठी मला सी वन आणि सी टू जरी अवेलेबल असेल तरी सुद्धा वापरता येईल का हो नाही येणार वापरता काय येणार मी सी वनचा वापर केला तर तुमचा इथला एलेमेंट वन होईल परंतु वरचा एलेमेंट काय आहे झिरो तो डिस्टर्ब होणार आहे त्यामुळे सी वनचा वापर करता येणार नाही ओके सी टूचा जर वापर केला तर इथला एलिमेंट तुमचा वन होईल परंतु जो प्रिव्हियस स्टेपमध्ये मी जो झिरो केलेला आहे तो परत काय होणार इथं डिस्टर्ब होणार आहे त्यामुळे हा एलिमेंट वन करण्यासाठी फक्त एकच ऑपरेशन शिल्लक राहील कुठलं स्केलर मल्टिप्लिकेशन काय येणार पाहता इथं मग स्टेप सगळ्यात महत्वाची स्टेप आहे पहा ओके सगळ्यात महत्वाची स्टेप आहे पाचवी स्टेप काय येणार आहे पाहता इथं फिफ्थ स्टेप ओके ए काय येणार पहा ए थ्री थ्री रिड्युसेस टू ए थ्री थ्री रिड्युसेस टू काय होईल इथं वन बाय युझिंग बाय युझिंग ओनली फक्त एकच ऑपरेशन शिल्लक आहे कुठलं ओनली काय ना कलर चेंज करतोय पहा मी इथं ओनली स्केल ओनली स्केलर्च मल्टिप्लिकेशन स्केलर्च मल्टिप्लिकेशन फक्त एकाच ऑपरेशन न मी काय करू शकतो इथं काय करू शकतो तिथला इलेमेंट मी हा ए थ्री चे रिड्युसेस टू काय करू शकतो इथं मी वन करू शकतो ओके स्केलर मल्टिपल वापरायचं कसं पाहतं इथं मग सच आहेच काय नाही इनसाइड वन डिवायडेड बाय सी थ्री मल्टिपल वेथ व्हॅल्यू सी थ्री आणि हा से थ्री म्हणजे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं हा सी थ्री म्हणजे काय असणार आहे हा सी थ्री म्हणजे इथं जो एलिमेंट असेल त्याच एलिमेंटनं काय करायचं मला त्याला डिवाइड करायचं आहे हा सी थ्री म्हणजे काय असणार तर सी थ्री म्हणजे काय असणार इथं एलिमेंट ऑफ एलिमेंट ऑफ काय नाही एलिमेंट ऑफ ए थ्री थ्री एलिमेंट ऑफ ए थ्री थ्री असणार आहे पहा कुठला एलिमेंट असणार तो ए थ्री थ्रीचा थ्री एलिमेंट ओके सगळ्यात महत्त्वाचं कारण त्याच्याशिवाय आपल्याला तिथला एलिमेंट वन करता येत नाहीत ओके नोट मेंशन काय केली सांगा पा नोट काय मेन्शन केले इथं जरी मला सी वन सी टू वापरता येत असेल तरी सुद्धा वापरता येणार नाही म्हणजे काय येणार इथं मग डोंट यूज डोंट यूज काय आपलाय व्हील सी वन अँड सी टू सी वन आणि सी टू चा वापर करायचा नाही आहे पहा समजलं व्यवस्थित डोंट यूज सी वन अँड सी टू समजलं ओके म्हणजे माझा एक टार्गेट कंप्लीट झालं काय हा ए थ्री रिड्युसेस टू वन केला ओके आता हा वन केल्यानंतर त्याच्या पाठीमगचे दोन एलिमेंट्स कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथं झिरो आहेत पहा याचा अर्थ कुठले दोन एलिमेंट्स मॅट्रासेसमध्ये ए थ्री वन आणि ए थ्री टू रिड्युसेस टू व्हॅल्यू झिरो जो इलेमेंट मी वन केलेला आहे त्याचा वापर करून त्याचा वापर करून हा जो इलेमेंट वन केलेला आहे त्याचा वापर करून मी काय करणार त्याच्या अलीकडचा एक इलेमेंट झिरो आणि त्याच्या अलीकडचे दोन्ही इलेमेंट्स काय करायचे आपल्याला झिरोमध्ये रिप्लेस करायचे आहेत पहा समजलं व्यवस्थित म्हणजे स्टेप काय ना सांगा इथं पाचवीस सहावीस स्टेप आपला पहा लास्ट स्टेप आपला येईल पहा सहावीस स्टेप काय ना सांगा पाहू इथं आता सिक्स स्टेप कुठला इलेमेंट आहे ए थ्री वन कुठला इलेमेंट आहे ए थ्री वन आणि ए थ्री टू इलेमेंट कुठला आहे ए थ्री वन अँड ए थ्री टू रिड्युसेस टू टू काय आपल्याला आपल्या झिरो बाय बायुझेंग बोला बाय युझेंग कशाचा वापर केलेला आपण सी थ्रीचा वापर केलेला बाय बायुझे सी थ्री समजले व्यवस्थित ओके म्हणजे मी थर्ड रो कम्प्लीट करून घेतला झिरो झिरो वन झिरो झिरो वन कन्वर्ट झाला का पहा वन झिरो 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 वन झिरो 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 वन ह्यालाच काय म्हणतो आपण युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय हॅव्हिंग ऑर्डर थ्री बाय थ्री जर टू बाय टू चा मॅट्रायसेस आला तर पहिले चार कॅल्कुलेशन अप्लाई होतील थ्री बाय थ्रीचा आला तर ह्या सहा स्टेपचा सा वापर करून ह्या सहा स्टेपचा सा वापर करून काय करू शकतो आपण इथं कुठलाही मॅट्रायसेस कुठ कुठलाही मॅट्रायसेस देऊ दे त्याचं रूपांतर काय करू शकतो आपण कुठलाही मॅट्रायसेस मग ए हा कुठलाही मॅट्रायसेस असू दे मग एनीथिंग थिंग एलिमेंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्याचा वापर केला असाल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जरी वापर केलेला असेल तर या सहा कॅल्क्युलेशनचा वापर करून काय करू शकतो आपण त्याचं कन्वर्जन युनिट मॅट्रायसेसमध्ये मी इझिली अप्लाय करू शकतो पहा समजलं व्यवस्थित ओके okay? आता हेच आपल्याला ग्राफिकली स्टडी करायचं आहे पहा हेच आता मी काय करतो इथं ग्राफिकली अप्लाय करणार आहे ओके इसमें आता क्या करती थी ग्राफिकली में अप्लाई करते हो इफ क्या करे सेक कन्वर्जन ऑफ कन्वर्जन ऑफ गिवन मैट्रिक्स, गिवन मैट्रिक्स, गिवन मैट्रिक्स कैपिटल ए, ओके टू क्या करता है पां, यूनिट मैट्रिक्स, यूनिट मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आयमध्ये करायचं पहा ओके कन्वर्जन ऑफ गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए टू युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय ओके लेट किंवा हियर काही मी मेन्शन करतो इथं कॅपिटल ए इज इक्वल टू तुम्हाला मॅट्रिक्स दिलेलं आहे कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलेलं आहे पहा ए वन वन ए वन टू ए वन थ्री ओके ए टू वन ए टू टू ए टू थ्री ओके ए थ्री वन ए थ्री टू लास्ट इलेमेंट ए थ्री थ्री ए थ्री थ्री ओके याचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं आहे युनिट मॅट्रिक कॅपिटल आय मध्ये करायचा आहे हा ए जो दिलेला आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचा आहे कॅपिटल आय मध्ये ओके इथं जो मॅट्रायसेस तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे कॅपिटल आय मध्ये आय म्हणजे काय असणार इथं मॅट्रिक्स ऑफ काय असणार इथं वन झिरो 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 वन झिरो 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 वन आणि ए टू आय कन्वर्ट करण्यासाठी मला रेफर काय करायचं आहे बाय युझिंग कशाचा वापर करायचा आपण कन्वर्ट द गिवन मॅट्रिक्स कन्वर्ट दी गिवन मॅट्रिक्स गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए टू युनिट मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स कॅपिटल आय बाय युझिंग बाय युझिंग कसा वापर करतो आपण बाय युझिंग ई सी टी ई सी टी ई सी टीचा अर्थ काय होतो इथं एलिमेंट्री कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ओके याच्यामध्ये रेफर काय करणार इथं नोट काय मेन्शन करू शकतो आपण सांगा पाहू प्रयत्न करायला सांगायचा नोट काय असणार इथं डोंट यूज डोंट यूज ओके ई आर टी व्हॉट इज अ मिनिंग ऑफ ई आर टी व्हॉट इज अ मिनिंग ऑफ ई आर टी ई आर टी इज मिनिंग काय आपला वेल एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ओके आता ह्या ज्या काय सहा स्टेप्स मी मेन्शन केलेले आहेत त्याच राईट साईड मी मेन्शन करणार आहे पहा ओके बोला आता तुम्ही सांगा मला स्टेप्स काय काय इथं स्टेप्स काय काय येणार आहेत पहा तर इथं ओके बोला वन बाय वन पहिली स्टेप काय येणार प्रयत्न करा सांगायचा पहिली स्टेप काय येणार इथं पहिली स्टेप काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं सांगा पाहू फर्स्ट स्टेप काय अप्लाय होईल बोला प्रयत्न करा सांगायचा सगळ्यांनी ओके पहिली स्टेप काय असणार ए वन वन हा जो काय पहिला एलिमेंट आहे हा एलिमेंट मला वन करायचा आहे पहा म्हणजे काय झालं इथं ए वन वन रिड्युसेस टू व्हॅल्यू रिड्युसेस टू व्हॅल्यू सॉरी ए वन वन रिड्युसेस टू व्हॅल्यू वन बाय युझिंग बाय युझिंग कशाचा वापर केलेला आपण बोला बाय युझिंग सी टू ऑर सी थ्री सी टू ऑर सी थ्री सी टू किंवा सी थ्रीचा वापर करून मला हा पहिला एलिमेंट वन करायचा आहे अल्जेब्रा कुठला वापरणार ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनचा वापर करून मी काय करणार इथं पहिला जो एलिमेंट दिसतो आपल्याला पहिला जो एलिमेंट दिसतो आपल्याला तो काय करायचा आपल्याला वन करायचा आहे बरोबर आहे का पा हा एलिमेंट वन केल्यानंतर त्याच्या समोरचे मला दोन एलिमेंट झिरो लागणार आहेत त्याच्या समोरचे दोन एलिमेंट मला झिरो लागणार आहेत म्हणजे हा वन केल्यानंतर त्याच्या समोरचे दोन एलिमेंट्स म्हणजे कुठले आहेत सेकंड स्टेप येणार पहा सेकंड स्टेप काय आपल्या त्याच्या समोरचे दोन एलिमेंट्स म्हणजे कुठले आहेत ए वन टू अँड ए वन थ्री रेड्युसेस टू व्हॅल्यू झिरो बाय यूजिंग बोला बाय यूजिंग कशाचा वापर केलेला आपण सी वन बाय यूजिंग सी वन बाय सी वनचा वापर केला पहा ओके म्हणजे पहिला रो कंप्लीट झाला झिरो वन झिरो झिरो समजलं चला तिसरी स्टेप प्रयत्न करा सांगायचा थर्ड स्टेप काय अप्लाय होईल थर्ड स्टेप मला मधला एलिमेंट सेकंड रो मध्ये मधला एलिमेंट वन आहे ह्याच्यात कुठला एलिमेंट घ्यावा लागेल ए टू टू कुठला एलिमेंट येणार इथं

स्केलर्स मल्टिप्लिकेशन काय कपा ओके स्केलर मल्टिप्लिकेशनचा वापर करून मी इलेमेंट वन करू शकतो स्केलर मल्टिपल म्हणजे काय असणार आहे वन अपॉन सी टू मल्टिपल विथ सी टू आणि सी टू म्हणजेच काय असणार आहे एलिमेंट ऑफ इलेमेंट ऑफ काय सर तर एलिमेंट ऑफ काय सरिथं ए टू टॉप लाईल पहा हा सी टू म्हणजे काय असणार आहे एलिमेंट ऑफ ए टू टॉप लाइल पहा एलिमेंट ऑफ ए टू टू कळलं का पहा ओके हा सी टू म्हणजे काय असणार इथं एलिमेंट ऑफ ए टू टू त्याच एलिमेंट त्याच एलिमेंटला काय करायचं आपल्याला डिवाइड केल्यानंतर व्हॅल्यू वन येणार आहे ओके परंतु ही स्टेप कधी वापरायची आहे ज्यावेळेस ऍडिशन सबफ्रॅक्शन पॉसिबल नसेल त्यावेळेस मी ही स्टेप वापरणार आहे ओके चला तिसरी स्टेप आता तो एलिमेंट जो वन केलेला आहे त्याचा वापर करून त्याच्या डावीकडचा कर आणि त्याच्या उजवीकडचा त्याच्या डावीकडचा आणि त्याच्या उजवीकडचा एलिमेंट म्हणजे चौथी स्टेप काय ना सांगा पो इथं फोर्थ स्टेप काय काय ना व्हॅल्यू ए टू वन अँड ए टू थ्री रिड्युसेस टू व्हॅल्यू झिरो बायुझिंग बाय युझिंग कसा वापर करणार सी टू बाय युझिंग सी टू ह्या सी चा वापर करून त्याच्या डावीकडचं कर आणि त्याच्या उजवीकडचं एलिमेंट किती करायचं आपल्याला झिरोमध्ये रिप्लेस करायचं आहे का आलं म्हणजे सेकंड रो कंप्लीट झाला झिरो वन झिरो समजलं व्यवस्थित ओके चला पाचवी स्टेप आता मला सांगा थर्ड रोला वन कुठं आहे थर्ड रोल ऑफ वन कुठे आहे शेवटी आहे थर्ड रोल ऑफ वन कुठं आहे तर शेवटी आहे पहा याचा अर्थ हा इलेमेंट कुठला एलेमेंट ए थ्री थ्री रेड्युसेस टू किती करायचं वन करायचं आहे काय ना व्हॅल्यू इथं मग ए थ्री थ्री रेड्युसेस टू व्हॅल्यू वन बाय यूजिंग बाय यूजिंग एकच ऑपरेशन शिल्लक राहतं कुठलं सी वन आणि सी टू चा वापर करू शकत नाही ओके म्हणजेच काय एकच ऑपरेशन शिल्लक राहिलेलं आहे काय असणार इथं ओनली ओनली बाय यूजिंग ओनली स्केलश मल्टिप्लिकेशन ओनली स्केलश मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय झालं वन अपॉन सी थ्री मल्टिपल विथ सी थ्री ओके आणि हा सी थ्री म्हणजे काय असणार विद्यार्थी मित्रांनो इथं हा सी थ्री म्हणजे काय असणार आहे हा जो सी थ्री आहे तो सी थ्री म्हणजे काय असणार इथं इलेमेंट ऑफ कुठला इलेमेंट असणार त्याच इलेमेंट त्याच एलिमेंट मला डिवाइड करायचं आहे म्हणजे एलमेंट ऑफ एलिमेंट ऑफ ए थ्री थ्री आपल्याला पहा एलिमेंट ऑफ ए थ्री थ्री आपल्याला पहा समजलं व्यवस्थित ओके इथं नोट मेन्शन काय ना सांगा पण इथं नोट मेन्शन काय करणार इथं नोट काय ना नोट इथं डोंट यूज डोंट यूज काय अप्लाई विल इथं सी वन अँड सी टू सी वन अँड सी टू चा वापर करायचा नाही आहे आणि इथं सुद्धा ऍक्च्युअली इथं सुद्धा नोट पाहिजे होती पण लिहायचं राहिलेली आहे कुठली नोट लिहिणार इथं डोंट यूज सी वन डोंट यूज सी वन सी वनचा वापर करायचा नाही आहे पहा तिसऱ्या स्टेपनंतर नंतर समजलं व्यवस्थित ओके आता मला सांगा हा एलिमेंट वन केल्यानंतर त्याच्या अलीकडचे दोन एलिमेंट्स कसे आहेत झिरो झिरो आहेत म्हणजे हा वन जो केलेला आहे त्याचा वापर त्याच्या अलीकडचे दोन एलिमेंट्स किती करायचे मला झिरो करायचे म्हणजे स्टेप काय येणार सांगा सहावी स्टेप लास्ट स्टेप आपला वील काय नाही व्हॅल्यू इथं ए थ्री वन अँड ए थ्री टू रिड्युसेस टू व्हॅल्यू झिरो बाय बायुझिंग बाय युझिंग काय सर इथं सी थ्री बाय सी थ्री बाय सी थ्री कळालं का पहा ओके म्हणजे त्याच्या अलीकडचे दोन एलिमेंट ए थ्री वन आणि ए थ्री टू रिड्युसेस टू झिरो म्हणजे हा जो काय ए मॅट्रायसेस जो दिलेला आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं इथं युनिट मॅट्रिक्स वन झिरो 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 वन झिरो 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 वन समजलं ओके ह्या सहा कॅल्क्युलेशनचा वापर करून ह्या सहा कॅल्क्युलेशनचा वापर करून तुम्हाला कुठलाही मॅट्रायसेस देऊ देत त्याचं कन्वर्जन मी इझिली काय करू शकतो इथं युनिट मॅट्रायसेसमध्ये मी अप्लाय करू शकतो पहा समजलं व्यवस्थित ओके आजच्या लेक्चरमध्ये कालच्या लेक्चरमध्ये एलिमेंट्री कॉलमचे मी दिलेले होते आत्ताच्या आता आजच्या लेक्चरमध्ये किंवा जे लेटेस्ट लेक्चर आपण आता घेतोय किंवा चालू आहे त्याच्यामध्ये एलिमेंट्री कॉलमचे मी काय केले इथं कॅल्क्युलेशन्स मी अप्लाय केलेले आहेत पहा ओके आणि ह्या सगळ्यासाठी नोट काय असणार आहे इथं के मेंशन केलेलं आपण डोंट यूज ई टीस ई आर टी आर टीचं म्हणजे काय अप्लाय होईल एलिमेंट्री रो ट्रान्सफॉर्मेशन एलिमेंट्री रो ट्रान्सफॉर्मेशन समजलं ह्या सहा स्टेप प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित स्टडी करायचे आहेत व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि त्याचा वापर करून तुम्ही कुठलाही मॅट्रायसेस देते त्याचं रूपांतर मी काय करू शकतो इथं युनिट मॅट्रायसेसमध्ये मी इझिली अप्लाय करू शकतो पहा समजलं ओके पुढे गेल्यानंतर आपल्याला हे सहा कॅल्क्युलेशन इथे दिसतात सहा दिसतात पण एकूण बारा कॅल्क्युलेशन्स होणार आहेत कारण की इकडं दहावीकडे युनिट मॅट मैट्र, गिव्हन मॅट्रिक्स कन्व्हर्ट टू आय आणि त्याच वेळेस मला उजवीकडं वे हा जो आय दिलेला असणार आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे त्याचं कन्वर्जन मला न्यू मॅट्रिक्समध्ये अप्लाय करायचं आहे न्यू मॅट्रिक्समध्ये डावीकडे जे कॅल्क्युलेशन्स तुम्ही ए टू आय करण्यासाठी करणार आहात ते सेम कॅल्क्युलेशन्स आय कन्वर्ट टू न्यू मॅट्रिक्समध्ये मी अप्लाय करणार आहे पहा ओके कॅल्क्युलेशन्स थोडे वाढतात फक्त कॅल्क्युलेशन्स वाढणार आहे स्टेप्स तुमच्या ॲज रिज राहतील ओके ह्या सहा स्टेप्सचा वापर करून मी फक्त रफ कॅल्क्युलेशन जे असतील ते फक्त तुमचे वाढणार आहे बाकीचे सहा कॅल्क्युलेशन्स तुमचे रिमेन्स सेमच राहतात त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही समजलं व्यवस्थित सगळ्यांनी घेतलेला आत्ताचा आत्ताचं लेक्चर ओके वारंवार दोन तीन वेळा व्यवस्थित पहा ओके क जर त्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली तुम्ही विचारू शकता ओके त्यानंतर जर त्यातनं पर्सनल तुम्ही विचारू शकता सेम पार्ट जसं मी काल सांगितलेलं होतं एका कार्डशीट पेपरवर एका कार्डशीट पेपरवर आता इथं जसं मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे इथं जसं मी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे सेम त्या टाईपमध्ये फ्लो चार्ट तयार करून घ्या ओके Conversion of the given matrix A to unit matrix capital I by using it. Me refer the bar by using by using ECT ECT is a meaning apply V elementary column transformation. Elementary column transformation. Kaal kapa, okay, same flow chart to me. I got a Zeta card sheet paper work the same flow chart card sheet paper as well as some chief fair notebook. फे नोटबुकमध्ये पण सेम फ्लो चार्ट अप्लाय करा ओके दॅट इज आता पाठीमा मी सहा स्टेप्स जिथं मी मेन्शन केलेल्या होत्या त्या पूर्ण वर्डिंगमध्ये मेन्शन केल्या होत्या आणि हेच मी काय केले तर ग्राफिकली रिप्रेझेंट केलेलं आहे पहा ओके हवा असेल तर हे दोन्हीचे फोटोज मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो आहे ओके ते बघून तुम्ही तो कार्डशीट पेपरवर केच पेनचे साईन जेणेकरून दहा मीटर अंतरावरून ते तुम्हाला व्यवस्थित दिसायला पाहिजे कारण ह्या सहा स्टेप्सवर आधारित हा जो पहिला टॉपिक आहे त्यातला निम्म्यापेक्षा जास्त ऐंशी टक्के पाठ हा ह्या कॅल्क्युलेशनवर आधारित आहे समजलं ओके त्यामु लेक्चर वारंवार पहा का डाऊट असेल तर पर्सनली तुम्ही विचारू शकता ह्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत ओके धन्यवाद